खऱ्या अर्थानं जर तुम्ही 55 क्युसेक पाणी सोडणार होतात तर खरं तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं, लोकांना सावध करणं अपेक्षित होतं, हे मात्र 100% खरं आहे. आणि मला असं वाटतं की हे कुठल्याही प्रकारे खपून घेतलं जाणार नाही याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू. पण आज जे जनजीवन विस्कळीत झालं ते सुरळीत करण्यासाठी आता पहिलं प्राधान्य त्याला असेल, त्यामुळे ते काम आपल्याला पहिलं करायचं. अन्न अधिकारी सरळ म्हणतात आम्ही फक्त 35 सोडलं म्हणतात, खोटं बोलताय सरळ. नाही, जी काय मला माहिती मिळाली आता मी त्या माहितीच्या आधारेच बोललो, त्याची निश्चितपणे खात्री पण करूया. पण मला सकाळी 6 वाजता 50,000 ते 55,000 क्युसेक पाणी सोडलं गेलंय अशी माहिती मिळाली होती. आणि जर 35,000 सोडलं असतं तर पूर आला नसता. एवढी वर्ष आता वर्ष सोडलं जाते तर कुठं पाणी आहे? त्यामुळे आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. अधिकारी जबाबदार होणार की नाही मला असं वाटतं की त्याची माहिती आपण नक्की घेणार आहोत, याच्यामधली चौकशी नक्की होईल. पण आता ती वेळ नाही, आता ही वेळ आहे की आता झालेली परिस्थिती ती सुधारली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. आपण म्हणून आम्ही सगळे एकत्र या सगळ्या कामासाठी आलो.